म्हणतो की पाण्यात राहून माशांशी वैर करू नये, पण निर्मितीताई पुष्कर दादा मला पडलेला प्रश्न आहे की मासे बिचारे इतके भोळे भाबडे असतात, इतके वर्षानुवर्ष ते त्या अक्वेरियम मध्ये छोट्याशा राहत असतात, ते काय कुणाशी वैर करणार आहेत? बरे खरे. बरं, या छोट्याशा फिश टँक मध्ये जे गोल्डफिश असतात त्यांच्याकडे बघून मला लहानपणापासून एक प्रश्न पडायचा की यांना कंटाळा कसा येत नाही एवढ्याशे छोट्याशा जागेत पोहायचं बाबा इकडून तिकडे तिकडून इकडे. पण याची फॅक्ट अशी आहे, सायन्स असं सांगतं, रिसर्च झालेला आहे की या गोल्ड फिशची मेमरी दर 3 सेकंदाला लॉस होत असते, स्मृती भ्रंश होतो त्यांचा दर 3 सेकंदानं. बर, याचाच अर्थ दर 3 सेकंदाला त्यांना नवं आयुष्य मिळत असतं, त्यामुळे हे कधीच कंटाळत नाहीत. तर याच विषयावरचं, या आगळ्या वेगळ्या विषयावरचं एक स्किट आपल्या समोर घेऊन येत आहेत दोन मासोळ्या. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात नखरेल ताईच्या टीमची 31 गावकर म्हणजे साक्षी आणि रितिका अर्थात उघडली का छत्री. पण तुला असं का वाटतंय? अगं लवकर सांग, कारण आपल्यासारख्या गोल्ड फिशला फक्त 3 सेकंद लक्षात राहतो. मी तर हे सुद्धा विसरले होते. थँक्यू थँक्यू. ए आता सांग, हा आपला जो तो मालक आहे ना, त्याचा तो छोटा मुलगा रूड बॉय सारखा आपल्या फिश बोल मध्ये अशी बोट घालत असतो आणि आपल्याला त्रास देत असतो. अगं आपण किती घाबरतो ना ग. हो ना, आपण किती घाणेरड्या जागेत राहतो, इथे काही प्रायव्हसीच नाहीये, सगळं आपलं उघड्यावर. मला तर कधी कधी वाटायला लागलाय की आपण असे क्यूट क्यूट गोल्ड फिश होण्याच्या ऐवजी मस्त रफ अँड टफ शार्क व्हायला हवं होतं. पण तुला असं का वाटतंय? म्हणजे जर का त्या मुलाने आपल्या फिश बॉल मध्ये हात घातला असता ना, तर मी त्याला मस्त कच 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 चावले असते आणि मग असं करून त्याचा हातच घेऊन टाकला असतो. हो 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 हो. तीन सेकंड के बाद सरस्वती मला ना चिक्कू चिक्कू पाठवण येते. मला पण ना सफरचंद खूप खावस वाटतंय. चिक्कू नाही ग, तो आधीच्या दुकानामधला टँक मधला गोल्डफिश चिक्कू, तो शेमडा का? हा हा तोच तोच. अगं तो इतकासा शेमडा नाही, तो इतका शेमडा सारखा बका बका खात असतो आणि धारा ढूर घोरत असतो. झोपताना केवढे बुडबुड येतात ग त्याच्या तोंडात ना. मला काय काटाय तुला? हेच कि तो तुला भावलेली रेचा. सो जस्ट यू आर जेलस ऑफ मी. मी आणि जेलस त्या टँक मधला मिकू कासावे ना, माझ्याकडे टक्का मका बघायचा. शी तो मिकू कासव हळू हळू चालणारा भित्रट घाबरट. अगं त्याच्या टँक मध्ये कोणीतरी एवढस बोट जरी घातलं ना, तर बस तो अंग चोरून बंद डब्बी सारखा. माझा मिकू भारी, माझा चिकू भारी. मिकू चिकू मिकू ची. 3 सेकंड के बाद. वाह वाह, कशी आहेस दासी? बरी आहे महाराणी. सॉरी लक्ष्मी. काय ग नावी सरते पुढे पुढे. आज भोजनाला काय आहे? नेहमीच डबीतलं जेवण महाराणी. काय ते नेहमीच्या गोळ्या खाऊन खाऊन अतिशय कंटाळा आलाय मला. शी आपली कोणाला किंमतच नाहीये, हा घोर अत्याचार आहे माझ्यासारखं महाराणीवर. असंच होणार, कारण ती मालकाची बायको 85 फूट आणि 50 फूट आहे. 10 टँकर एवढं जेवण खाते ना ती खादाड मेली. मग आपल्याकडे कोण लक्ष देणार? खरंय खरंय दासी, तू ऐकलेस ना ग कि ती मालकीण आपल्या मालकाला काय काय म्हणत असते. हो ती म्हणत होती, आहो हॉटेल मध्ये जाऊया, घरचं जेवण खाऊन खाऊन मला फारच कंटाळा आलाय. आणि मग मालक काय म्हणतात माहितीये? काय? हो हो जाऊया जाऊया, तसही जिभेची चव जरा बदलू दे. पण आपल्या जिभेची चव ती कोण बदलणार? हो ना, आणि आपल्याला कोणी हॉटेल मध्ये पण नाही नेत. हो ना, आणि आपल्या हॉटेल मधल्या टँक मधल्या आपले बंधू आणि भगिनी त्यांचं काय? त्यांना सुद्धा ती माणसं त्याच त्याच गोळ्या खायला घालतात.
असं वाटत की त्या माणसांनाच गोळ्या घालाव्या. वा वा वा. 3 सेकंड्स के बाद एक मिनट आज वार काय आहे. आज तू वारे ज्याला आपण दोघी सोडून बाकी सगळे मासे घाबरतात. आज आहे काय आहे फर 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 फ्रायडे. अरे सर स्मरण शक्तीवरती मला एक किस्सा आठवतोय. मला काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटला होता. मला म्हणाला काय रे पुष्क्या काय चाललंय सध्या. म्हटलं काही नाही डब्बा गोल तुझं काय चाललंय. तो म्हणाला अरे मी स्मरण शक्ती तल्लख करण्याचे वर्ग चालवतो. म्हटलं क्या बात है कधी आहे तुझा पुढचा वर्ग. तो म्हणाला परवा. असं नव्हतं. खरे खरे हे खरे पुष्कर नेहमी खरं बोलतो. खरे खरे खरे.